अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील प्रलंबित समस्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. आलापल्ली ग्रामपंचायतीच्या सरपंचांना निवेदन सादर करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील प्रमुख समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. आलापल्ली येथील नळ पाणी पुरवठा योजना गेल्या 2 वर्षांपासून बंद आहे, त्यामुळे आलापल्ली शहरातील नागरिकांना नजीकच्या अहेरी शहरातून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. याशिवाय आलापल्ली येथील ग्रामपंचायत नव्यात असलेल्या जलशुद्धीकरण प्लांटच्या जवळच्या स्वच्छतागृहामध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे या दोन्ही समस्यांची सोडवणूक करून जलशुद्धीकरण प्लांटचे उद्घाटन करण्यापूर्वी स्वच्छतागृहाचे नूतनीकरण करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सरपंचांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे. निवेदन सादर करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इरफान उस्मान शेख, फराज शेख, अक्षय करपे, इम्रान खान, अविनाश आत्राम, संतोष मोहुर्ले, राकेश कर्नाके, भीष्मा पाटील, जावेद पठाण, मुजाहिद शेख, साई बेजलवार, सूरज सल्लम प्रामुख्याने उपस्थित होते. गणेश शिंगाडे, जय विदर्भ न्यूज, आष्टी.